एकीकडे राज्यात दुष्काळ वाढतोय, पण नाशिकमध्ये गोदावरी मात्र दुथडी भरून वाहतीये, त्यामुळे नाशिककरांचं पर्यटकांची मोठी गर्दी होतीये. रामकुंडात पोहण्यासाठी पर्यटक आणि तरुणांची अक्षरशः झुंबड उडालीये. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी. संपूर्ण राज्याला भीषण दुष्काळाला सामोरं जावं लागत असताना नाशिकमधील गोदावरी नदी ही दुथडी भरून वाहत आहे. आपण बघू शकतो संपूर्ण गोदावरी नदीचा रामकुंड परिसर असेल, त्याचबरोबर लक्ष्मणकुंड असेल, त्याचबरोबर गांधी तलाव असेल, या सर्वत्र ठिकाणी नदी दुथडी भरून वाहत असल्यानं पोहणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. नाशिकमधील तरुण नाशिककर हे या गांधी तलावात असेल, रामकुंड तलावात असेल, पोहण्यासाठी येत आहे, स्नानासाठी येत आहे. तर दुसऱ्या बाजूला पर्यटकांसाठी देखील ही पर्वणीच म्हणावं लागेल. पर्यटक देखील मोठ्या संख्येनं नाशिकमध्ये दाखल होत आहे. खरं तर औरंगाबाद आणि नगर या तालुक्यातील जिल्ह्यातील काही तालुके हे दुष्काळग्रस्त असल्यानं त्यांना शेवटचं पिण्याचं पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे नदीला हा पूर आल्याचं एकंदरीतच चित्र पाहायला मिळतं आहे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर उन्हाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. साधारणतः 12-12:30 वेळेला हा अक्षरशः अंगाची लाही लाही करणारा असतो. त्यामुळे एकूणच पर्यटकांसाठी हा मोठा एक उत्सवच म्हणावं लागेल. सर्वत्र भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असताना आता मात्र गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे आणि पर्यटकांसाठी आणि पोहणाऱ्यांसाठी ही एक पर्वणीच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह किरण ताजणे, जी 24 तास, नाशिक.